हॅलो एवरीवन, वेलकम टू गुरुवर्या अकॅडमी. फ्रेंड्स, आजच्या सेशन मध्ये आपण तुमच्या फोर्थ युनिट मधला सेकंड चॅप्टर ज्याचं नाव आहे होली. आता या नावामध्ये या पाठामध्ये किंवा या चॅप्टर मध्ये कोणाबद्दल माहिती दिलेली असेल किंवा हा पाठ नेमका कशाबद्दल असेल हे तुमच्या थोडंफार लक्षात आलेलंच असेल. तर या पाठामध्ये भोली नावाच्या एका साध्या सरळ मुलीची गोष्ट देण्यात आलेली आहे. तिच्या आयुष्यामध्ये बरेचसे वेगवेगळे प्रसंग आले आणि त्या प्रसंगातून ती एक स्वतः मास्टरपीस तयार झाली आणि तो मास्टरपीस तिला मास्टरपीस बनवणाऱ्या होत्या तिच्या शिक्षिका. तर ती कशा पद्धतीने मास्टरपीस बनली किंवा कशा पद्धतीने या बोलीचं एक चांगल्या वुमनमध्ये ट्रान्सफॉर्मेशन झालं हे आपण पाहूया. तर या पाठाचे लेखक आहेत, या चॅप्टरचे लेखक आहेत KA अब्बास. त्यांचा जन्म 1914 मध्ये झाला आणि त्यांचा मृत्यू 1987 साली झाला. ही वॉज अन इंडियन फिल्म डायरेक्टर, नोवेलिस्ट, स्क्रीन रायटर अँड अ जर्नालिस्ट इन द उर्दू, हिंदी अँड इंग्लिश लँग्वेजेस. तर हे जे काही लेखक होते KA अब्बास, तर ते भारतीय चित्रपट सृष्टीमध्ये निर्माते होते, त्याप्रमाणेच कादंबरीकार होते, स्क्रीन रायटर होते आणि जर्नालिस्ट सुद्धा होते. त्याचबरोबर त्यांच्या बऱ्याचशा चित्रपटांनी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत. तर त्यांना इंडियन पॅरलल न्यू रिअलिस्टिकचं पायोनियर मानलं जातं, त्यांचे जनक म्हणून ओळखलं जातं. तर त्यांचा जो काही लास्ट पेज आहे कॉलम लास्ट पेजचा, तर त्याच्यामध्ये त्यांनी डिस्टिंक्शन ऑफ बिईंग वन ऑफ द लॉंगेस्ट रनिंग कॉलम्स इन द हिस्ट्री ऑफ इंडियन जर्नालिझम. तर भारतीय जर्नालिझम मध्ये त्यांनी त्या लास्ट कॉलमच्या तुम्ही त्यांचा लेख असेल तर त्यांना इतिहास नोंदवलेला आहे. तर या पाठाचे दोन भाग आहेत पण ते दोन्ही भाग आपण याच सेशनमध्ये पाहणार आहोत. तर सुरुवातीला बघा पार्ट फर्स्ट. आता यामध्ये त्या मुलीच्या गोष्टीला सुरुवात होते. हर नेम वॉज सुलेखा, बट सिन्स हर चाइल्डहुड एव्हरीवन हॅड बीन कॉलिंग हर भोली द सिम्पलटॉन. तिचं खरं नाव हे सुलेखा होतं पण लहानपणापासूनच तिला सर्वजण भोली म्हणायचे आणि भोली याचा अर्थ होतो की साधी सरळ व्यक्ती, किंवा इथे त्याचा अर्थ देण्यात आलेला आहे आपल्याला की अशी व्यक्ती जिला कोणीही सहज फसवू शकतं किंवा अशी व्यक्ती जी कोणावरही सहज विश्वास ठेवते, ज्याला आपण भोळी भाबडी म्हणूया थोडक्यात. शी वॉज द फोर्थ डॉटर ऑफ नंबरदार रामलाल. तर ती नंबरदार रामलाल त्याची चौथी मुलगी होती. आता नंबरदार म्हणजे काय हो, तर एक ऑफिशियल हु कलेक्ट्स रेव्हेन्यू, एक असा व्यक्ती जो की अधिकृतरित्या जो काही कर असेल, टॅक्स असेल तो जमा करतो. तर त्या नंबरदार रामलालची ही चौथी मुलगी. वेन शी वॉज 10 मंथ्स ओल्ड शी हॅड फॉलन ऑफ द कॉट ऑन हर हेड अँड पर हॅप्स इट हॅड डॅमेज सम पार्ट्स ऑफ हर ब्रेन. दॅट वॉज Why she remained a backward child and came to known as Bholi the Simpleton. तर काय झालं, ही जी काही नंबरदार रामलालची चौथी मुलगी तिचं नाव सुलेखा पण तिला सर्वजण भोली म्हणायचे, ती जेव्हा 10 महिन्याची होती तेव्हा ती पलंगावरून खाली पडली. पण ती जेव्हा खाली पडली त्याचे वाईट परिणाम किंवा त्यामुळे तिच्या डोक्याला खूप गंभीर असा मार लागला आणि त्या मारामध्ये तिच्या मेंदूचा बराचसा भाग काय झाला, डॅमेज झाला, खराब झाला. मग त्यामुळे काय झालं बघा, तर त्या ठिकाणी त्यामुळे ती मागासलेली राहिली किंवा तिची बौद्धिक विकास, बौद्धिक वाढ चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी होऊ शकला नाही आणि म्हणूनच तिचं नाव भोली ठेवण्यात आलं, एक साधी सरळ भोली भाबडी व्यक्ती. मग बघा पुढे नेक्स्ट पॅराग्राफ. At birth, the child was very fair and pretty. But when she was 2 years old, she had an attack of smallpox. Only the eyes were safe, but the entire body was permanently disfigured by deep black pockmarks. Little Sulekha could not speak till when she was 5, and when at last she learned to speak, she stammered. The other children often made fun of and mimicked her. As a result, she talked very little. बघा, तर ती जेव्हा लहान होती, जेव्हा तिचा जन्म झाला सुलेखाचा, ती खूप सुंदर आणि दिसायला प्रेटी होती, गोड होती. पण बघा जेव्हा ती 2 वर्षाची झाली, तिच्यावरती
देवीचं जो काही आजार होतो म्हणजे आपल्याकडे त्याला गांजण्या म्हणतात, तर त्या गांजण्यांनी त्याच्यावरती अटॅक त्या सुलेखावरती केला. तिला गांजण्या आल्या आणि ती त्यामध्ये तिचे फक्त डोळे वाचले गेले, कारण त्या गांजण्याचे जे काही वण आहेत तर ते संपूर्ण शरीरावरती पडलेले होते. डिसफिगर्ड म्हणजे काय, तर त्यांनी बिघडवलं तर त्याच्या संपूर्ण शरीरावरती काळे होल असे पोकमार्क्स म्हणजे काय या ठिकाणी व्रण आलेले होते. मग तिची काही छोटी सुलेखा होती, ही सुलेखा 5 वर्षापर्यंत बोलू शकली नाही आणि जेव्हा ती बोलायला लागली ती स्टॅमर व्हायला लागली. स्टॅमर म्हणा म्हणजे काय, तर अडखळणं. तर ती अडखळायला लागली आणि त्यामुळं तिच्या वयाची इतर जे काही मुलं होती तर तिची नकल करायचे, तिची मिमिक्री करायचे, तिला डिवचायचे, तिला चिडवायचे, तिचा मजाक बनवायचे, तिची मज्जा घ्यायचे आणि त्यामुळे त्याचा परिणाम म्हणून ते खूप कमी कमी बोलायचे. बघा पुढचा पॅरेग्राफ. रामलाल हॅड 7 चिल्ड्रन, 3 सॉन्स अँड 4 डॉटर्स अँड द यंगेस्ट ऑफ देम वॉज भोली. रामलालला सर्व 7 मुलं होती, 3 मुलं आणि 4 मुली, आणि त्याच्यापैकी भोली ही सगळ्यात छोटी होती, म्हणजेच अर्थातच शेंडी फळ होती. मग जी सर्वात छोटी मुले असतात त्यांचा खूप लाड असतो असं म्हटलं जातं, पण या ठिकाणी या भोलीच्या बाबतीमध्ये मात्र पूर्णत वेगळं होतं. इट वॉज अ प्रॉस्परस फार्मर्स हाऊस होल्ड अँड देअर वॉज प्लेंटी टू इट अँड ड्रिंक. तर त्यांचं जे काही घर होतं तर ते एका शेतकऱ्याचं वैभवशाली संपन्न असं घर होतं. घरामध्ये खूप सारं खाण्यापिण्यासाठी होत. ऑल द चिल्ड्रन एक्सेप्ट भोली वेर हेल्दी अँड स्ट्रॉंग. घरामधलं प्रत्येक मूल फक्त भोलीशिवाय सुदृढ होतं, निरोगी होतं आणि मजबूतही होतं. द सॉन्स हॅड बीन सेंट टू द सिटी टू स्टडी इन स्कूल्स अँड लॅटर इन कॉलेजेस. जे काही या नंबरदार रामलालचे 3 मुलं होते त्यांना सुरुवातीला शहरामध्ये शाळेसाठी शिकण्यासाठी ठेवण्यात आलं होतं आणि त्यानंतर पुढेच त्यांना शहरामध्येच कॉलेजसाठी पाठवण्यात आलं. ऑफ द डॉटर्स राधा द एल्डेस्ट हॅड ऑलरेडी बीन मॅरिड. आणि मुलींपैकी जी सगळ्यात मोठी मुलगी होती जिचं नाव होतं राधा, तिचं पूर्वीच लग्न झालं होतं. द सेकंड डॉटर मंगलाज मॅरेज हॅड ऑल्सो बीन सेटल. रामलाल वुड थिंक ऑफ थर्ड चंपा. तर त्यांची जी काही दुसरी मुलगी होती म्हणजे नंबरदार रामलालची दुसरी मुलगी जिचं नाव होतं मंगला, तर तिचं सुद्धा लग्न जमलं होतं आणि रामलाल आता तिसऱ्या मुलीच्या लग्नाचा म्हणजे अर्थातच चंपाच्या लग्नाचा विचार करत होता. ते वेअर गुड लुकिंग हेल्दी गर्ल्स, त्या सुदृढ निरोगी चांगल्या दिसणाऱ्या सुंदर मुली होत्या. अँड इट वॉज नॉट डिफिकल्ट टू फाइंड ब्राईड ग्रूम्स फॉर देम. आणि त्यामुळं त्यांना नवरे मुलं शोधण्यास खूपस कठीण गेलं नाही, फारस कठीण गेलेलं नाही. बट रामलाल वॉज वरीड अबाउट भोली. शी हॅड नायदर गुड लुक्स नॉर इंटेलिजन्स. रामलाल होता त्याला चिंता होती ती कशाची, फक्त आणि फक्त भोलीची, कारण ती दिसायलाही सुंदर नव्हती आणि तिच्याकडे हुशारी सुद्धा नव्हती, बुद्धिमत्ता सुद्धा नव्हती. पुढे बघा काय होतं. तर जी काही भोली आहे ती जेव्हा 7 वर्षाची होती तर मंगलाचं त्या ठिकाणी लग्न झालं. द सेम इयर अ प्रायमरी स्कूल फॉर गर्ल्स वॉज ओपन इन देअर विलेज. त्याच वर्षी त्यांच्या शाळेमध्ये प्राथमिक शाळा उघडण्यात आली. द तहसीलदार साहेब कम टू परफॉर्म इट्स ओपनिंग सेरेमनी. त्या शाळेचं उद्घाटन करण्यासाठी तहसीलदार साहेब आले होते. हे सेड टू रामलाल एज अ रेव्हेन्यू ऑफिशियल, यू आर द रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ द गव्हर्नमेंट इन द विलेज. And so you must set an example to the villagers. You must send your daughter to school. तर तहसीलदार साहेब नंबरदार रामलालला म्हणाले की तू एक गव्हर्नमेंटचा अधिकृत व्यक्ती आहेस आणि मग एक उदाहरण म्हणून तू तुझ्या मुलीला या शाळेमध्ये पाठवणं कंपल्सरी असणार आहे. तू तसं केलास तर तुझे बघून इतर जे काही पालक आहेत किंवा गावातील लोक आहेत ते सुद्धा त्यांच्या मुलींना या शाळेमध्ये पाठवतील. That night when Ramlal consulted his wife, she cried, "Are you crazy? If girls go to school, who will marry them?" तर जेव्हा रामलालनं त्याच्या पत्नीसमोर हा प्रस्ताव मांडला, पत्नीला त्यांनी विचारलं, त्याच्याशी सल्ला मसलत केली, तेव्हा त्याची पत्नी म्हणाली म्हणजे मुलीची आई म्हणाली, वेडे चालत का तुम्ही, जर मुली शाळेला जायला लागल्या तर त्यांच्याशी लग्न कोण करणार. बट रामलाल हॅड नॉट करेज टू डिसओबे द तहसीलदार.
पण रामलालकडे काही ऑप्शन नव्हता, कारण तहसीलदारने खुद्द त्याला सांगितलं होतं की तुझ्या मुलीला तुला शाळेत घालावं लागणार आहे. तो म्हणाला, आय विल टेल यू व्हॉट टू डू, तुला सांगतो काय करायचं ते. सेंड मुली टू स्कूल, मुलीला शाळेला पाठव. आज इट इज देर इज अ लिटल चान्स ऑफ गेटिंग हर मॅरिड, त्यामुळे काय आहे तर तिचं लग्न होण्याचं थोडी तरी संभावना आहे. विथ हर अग्ली फेस अँड लॅक ऑफ सेन्स, लेट द टीचर्स ॲट स्कूल वरी अबाउट हर. तर बघ, आपली जी काही भोली आहे, एकतर ती दिसायलाही सुंदर नाही आहे आणि त्याचबरोबर ती खूप भोळी भाबडी आहे. मग ती जर थोडीशी शिकली सवरली तर सुशिक्षित म्हणून किंवा शिकलेली आहे म्हणून तरी तिचं लग्न होईल, अन्यथा तिच्या या कुरूप चेहऱ्यासोबत तिच्याशी कोण लग्न करणार. म्हणून मी तुला सांगतो, तू तिला शाळेला पाठव. असं कोण म्हणतंय तर नंबरदार रामलाल, म्हणजेच भोलीचे वडील, त्याच्या आईला म्हणतात. मग बघा पुढे काय होतं. तर त्यानंतर रामलाल हे सुद्धा म्हणाले की तिच्या शाळेतले जे काही शिक्षक आहेत त्यांना सुद्धा तिच्याबद्दल थोडीशी चिंता करू दे. द नेक्स्ट डे रामलाल कॉट भोली बाय द हँड अँड सेड, कम विथ मी, आय विल टेक यू टू स्कूल. भोली वॉज फ्रायटन्ड, शी डिड नॉट नो वॉट अ स्कूल वॉज लाईक. शी रिमेंबर्ड हाऊ अ फ्यू डेज अगो देअर ओल्ड काऊ लक्ष्मी हॅड बीन टर्न आउट ऑफ द हाऊस अँड सोल्ड. तर बघा, दुसऱ्याच दिवशी रामलालनं भोलीच्या हाताला घट्ट पकडलं आणि तो भोलीला म्हणाला, चल माझ्यासोबत, मी तुला शाळेत नेऊन सोडतो. मग यावर भोली खूप घाबरली, कारण बघा भोलीला शाळा काय असते हेच ठाऊक नव्हतं. आणि तिला आठवलं की असंच काही दिवसापूर्वी त्यांच्या घरामध्ये एक ओल्ड म्हणजे म्हातारी लक्ष्मी नावाची गाय होती, तिला अशाच पद्धतीनं घेऊन केलं जाण्यात आलं आणि तिला विकण्यात आलं. भोलीला वाटलं की माझे जे काही वडील आहेत, माझे जे काही पिताजी आहेत, ते मला अशाच पद्धतीने घेऊन जाऊन विकणार आहेत, त्यामुळे ती खूप घाबरली. मग भोली म्हणाली, नो 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 नो, शी शाउटेड इन टेरर अँड पुल्ड हर हँड अवे फ्रॉम द फादर्स ग्रिप. तर ती स्टॅमरिंग करायची, अडखळायची, मग ती म्हणाली नाही नाही. तर ती अशी मोठ्यानं भीतीनं ओरडायला लागली आणि तिने तिच्या वडिलांच्या पकड्यामधून स्वतःला सोडवून घेतलं. व्हॉट्स द मॅटर विथ यू, यू फूल, शाउटेड रामलाल, आय एम ओनली टेकिंग यू टू स्कूल. दॅट ही टोल्ड हिज वाईफ लेट हर वेअर सम डिसेंट क्लोथ्स टुडे ऑर एल्स व्हॉट विल बी द टीचर्स अँड द अदर स्कूल गर्ल्स थिंक ऑफ अस वेन दे सी हर. काय होतं तुला, काय बिघडलंय का तुझं भोली, किती मूर्ख आहेस तू, असं रामलाल भोलीला म्हणाला. त्यावर रामलाल म्हणाला की मी फक्त तुला शाळेला घेऊन जात. त्यावर त्याच्या तो रामलालला त्याच्या पत्नीला म्हणजे अर्थातच भोलीच्या आईला सांगितलं की तिला आज काहीतरी चांगलं घालण्यासारखं दे. तेव्हा ती शाळेत जाईल तेव्हा शाळेतले शिक्षक किंवा इतर जे काही तिच्यासोबत असणारे मुले ते आपल्याबद्दल काय विचार करतील. बघा पुढे, न्यू क्लोथ्स हॅड नेव्हर बीन मेड फॉर भोली, द ओल्ड ड्रेसेस ऑफ हर सिस्टर्स वेर पास्ड ऑन टू हर, नो वन केअर टू मेंड ऑर वॉश हर क्लोथ्स. टुडे शी वॉज लकी टू रिसीव अ क्लीन ड्रेस विच हॅड श्रंक आफ्टर मेनी वॉशिंग अँड नो लॉंगर फिटेड चंपा. शी वॉज इवन बाथ अँड ऑइल वॉज रब इन टू हर ड्राय अँड मेटेड हेअर. ओनली देन डिड शी बिगेन टू बिलीव्ह दॅट शी वॉज बिंग टेकन टू अ प्लेस बेटर दॅन हर होम. मग बघा, जे काही आपली भोली होती ती बिचारी भोळी भाबडी होती, तिच्या कोणीही काळजी करायची नाही. मग तिच्यासाठी नवीन कपडे कधी बदलेच नव्हते. ज्या ज्या काही मोठ्या बहिणी होत्या तर त्यांनी वापरून बऱ्याचदा धुऊन ते आखूड झाले, त्यांना योग्य पद्धतीने ते कपडे येत नसतील तर त्यावेळेलाच ते भोलीला दिले जायचे. मग ते तिच्या बहिणींचे जे जे काही ड्रेस आहेत तेच तिला वापरायला दिले जायचे. तर ते कोणालाही तिच्या कपड्यांचे धुण्याबद्दल, तिला स्वच्छ करण्याबद्दल काही काळजी नव्हती, काहीही फरक पडत नव्हता. पण आज या बाबतीत ती सुदैवी ठरत होती, या बाबतीत ती लकी ठरत होती, कारण तिला स्वच्छ ड्रेस देण्यात आला होता जो की तिच्या चंपा नावाची जी काही मोठी बहीण होती तिने बऱ्याचदा घालून धुतून तो आखुडला होता आणि तो तिला येत नव्हता, कोणाला चंपाला येत नव्हता, म्हणून तो भोलीला देण्यात आला. तिला खूप छान पद्धतीने आंघोळ घालण्यात आली, तिच्या ड्राय म्हणजे कोरड्या आणि मेटेड, मेटेड म्हणजे काय तर या ठिकाणी गुंतागुंत झालेले जे काही केस होते त्याच्यावरती तेल लावण्यात आलं, तिचे छान केस विचरून देण्यात आले.
मग त्यावेळेलाच मुलीला विश्वास बसला की तिला आपल्या घरापेक्षा कुठेतरी चांगल्या ठिकाणी घेऊन जाण्यात येते. त्या चांगलं ठिकाण म्हणजे काय असेल या ठिकाणी, अर्थातच शाळा. When they reached the school, the children were already in the classroom. जेव्हा ते शाळेत पोहोचले तर मुलं अगोदरच शाळेमध्ये आलेली होती. रामलाल handed over his daughter to the headmistress. Left alone, the poor girl looked about her with her fear-laden eyes. तर शाळेमध्ये सर्वजण आले होते. रामलालने मुख्याध्यापिकेकडे मुलीला दिलं. मग एकटी बिचारी ही गरीब मुलगी भीतीनं भरलेल्या डबडबलेल्या डोळ्यानं सर्वत्र पाहत होती. There were several rooms, त्या ठिकाणी पुष्कळ अशा खोल्या होत्या. And each room, girls like her squatted on mats. तर प्रत्येक रूम मध्ये ज्या काही मुली आहेत तर त्या स्क्वॅट झाल्या होत्या चटईवरती. स्क्वॅट म्हणजे काय? सॅट ऑन देअर हिल्स. तर त्या आपल्याकडे कसं आलकून पालकून बसलं असं म्हणतो, तर त्याला तशा पद्धतीने मांडे घालून व्यवस्थित पद्धतीनं मुली चटयावरती बसलेल्या होत्या. रीडिंग फ्रॉम बुक्स और रायटिंग ऑन स्लेट्स, पुस्तकामध्ये काहीतरी वाचत होत्या, पाठीवरती काहीतरी छान छान लिहत होत्या. द हेड मिस्ट्रेस आस्क्ड मुली टू सेट डाऊन इन द कॉर्नर ऑफ वन ऑफ द क्लासरूम. जे काही मुख्याध्यापिका होती त्या मुख्याध्यापिकेनं मुलीला क्लास एका क्लास मध्ये त्या कोपऱ्यामध्ये बसायला सांगितलं. मुली डिड नॉट नो वॉट एक्झॅक्टली अ स्कूल वॉज लाईक अँड वॉट हॅपन देअर, बट शी वॉज ग्लॅड टू फाइंड सो मेनी गर्ल्स ऑलमोस्ट ऑफ हर ओन एज प्रेझेंट देअर. शी होप दॅट वन ऑफ दीज गर्ल्स माइट बिकम हर फ्रेंड. तर मुलीला काहीच माहित नव्हतं की शाळा काय असते, इथे काय केलं जातं, आपण इथे कशासाठी आलोय. पण तिला एक गोष्टीचा आनंद होता. तो आनंद या गोष्टीचा होता की तिच्या वयाच्या जवळपास खूप साऱ्या मुली या ठिकाणी आहेत. आणि तिला अशी आशा होती की या मुलींपैकी कोणीतरी तिची चांगली फ्रेंड बनणार, कोणीतरी तिची मैत्रीण बनणार. द लेडी टीचर हू वॉज इन द क्लास वॉज सेइंग समथिंग टू द गर्ल्स, बट मुली कुड अंडरस्टँड नथिंग. She looked at the picture on the walls. The colors fascinated her. The horse was brown, just like the horse on which the tehsildar had come to visit their village. The goat was black, like the goat of their neighbor. The parrot was green, like the parrots she had seen in the mango orchard. And the cow was just like their Lakshmi. And suddenly, Bholi noticed that the teacher was standing by her side, smiling at her. तर एक बाई शिक्षिका त्या वर्गामध्ये काहीतरी शिकवत होती, पण आपल्या मुलीला काही समजत नव्हतं. बाकीच्या मुली शिक्षिकेकडे लक्ष देत होत्या, तर ती आजूबाजूला बघत होती. आजूबाजूला बरीचशी रंगीबेरंगी चित्र होती. मग त्या चित्रांनी आपल्या मुलीला फॅसिनेट केलं, मोहित केलं. मग त्यानंतर तिने एक घोडा बघितला जो की ब्राऊन होता, चॉकलेटी रंगाचा, थोडासा तपकिरी रंगाचा होता. तशाच घोड्यावरती बसून तहसीलदार साहेब आपल्या गावामध्ये आले होते हे तिच्या लक्षात आलं. त्याप्रमाणेच त्याने शेळी बघितली जी की काळ्या रंगाची होती, जशी शेळी त्यांच्या शेजाऱ्यांकडे होती. त्याने कधीतरी आंब्यांच्या बागेमध्ये जी काही आंब्याची ऑर्कड असते, ऑर्चर्ड असते, तर त्या ठिकाणी छान छान असे पॅरट्स पाहिले होते, हिरव्या हिरव्या रंगाचे. तसाच पोपट तिला त्या ठिकाणी दिसला. तर अचानकपणे तिच्या समोर एक गाय आली जी की त्यांच्या घरामध्ये असणारी लक्ष्मी नावाची गाय होती, तिच्याप्रमाणेच होती. आणि क्षणात तिच्या लक्षात आलं की ज्या काही बाई शिकवत होत्या पुढे ते तिच्या समोर येऊन उभ्या आहेत आणि ते तिच्याकडे बघून हसत आहेत. त्या बाईंनी विचारलं, व्हॉट युअर नेम लिटल वन, लहान मुली तुझं नाव काय आहे ग. मग आपली मुली बोलायला सुरुवात करते, बट शी हॅज अ प्रॉब्लेम ऑफ स्टॅमरिंग. भ भो भो She could stammer no further than that. ती फक्त अडखळत होती आणि त्यानंतर ती काही बोलली नाही. ती काय बोलली? फक्त ब भो भो. मग शी बिगॅन टू क्राय अँड टीयर्स फ्लोड फ्रॉम द आईज इन अ हेल्पलेस फ्लड. ती रडायला सुरुवात करते, तिच्या डोळ्यातून खूप अश्रू पडत होते आणि तिच्या डोळ्यातून असह्यतेच्या ज्या काही धारा आहेत त्या वाहत होत्या. इन अ हेल्पलेस फ्लड म्हणजे काय? तर असह्यतेच्या धारा. She kept her head down as she sat in her corner, not daring to look up at the girls who she knew were still laughing at her.
तर ती ज्या ठिकाणी होती त्या ठिकाणी तशीच कोपऱ्यात बसून राहिली. तिच्या डोळ्यातून असह्यतेच्या धारा निघत होत्या आणि तिच्या मध्ये थोडंही धाडस उरलं नव्हतं की ती डोळे वर करून बघावं की इतर मुली तिच्याकडे कशा पद्धतीनं हसत आहेत. When the school bell rang, all the girls scurried out of the classroom. तर जेव्हा शाळेची घंटा झाली सर्वच्या सर्व मुली काय झाले, स्क्युरीड झाल्या, म्हणजेच लगबगीनं घाईनं वर्गाबाहेर पडल्या. बट भोली डेअर नॉट टू लिव्ह हर कॉर्नर, पण भोलीचं साहस होत नव्हतं का ती त्या कोपऱ्यातून कुठून बाहेर जावं. हर हेड स्टील लोवर्ड, तिचं जे काही डोकं होतं तर ते डोकं खाली वाकलेलंच होतं. शी केप्ट ऑन सॉबिंग, ती हुंके देऊ देऊ रडत होती. सॉबिंग करणं म्हणजे काय, तर हुंके देऊन रडणं. भोली द टीचर्स वॉइस वॉज सो सॉफ्ट अँड सूथिंग, तर टीचर म्हणजे जी काही शिक्षिका होती तर तिचा आवाज खूप मृदू मऊ आणि मनाला साद घालणारा सुखदायक वाटत होता. त्यांनी भोली मग बघा, इन ऑल हर लाईफ शी हॅड नेव्हर बीन कॉल्ड लाईक दॅट. तिच्या आत्तापर्यंतच्या 7 वर्षाच्या आयुष्यामध्ये तिला कोणीही अशा पद्धतीनं हाक मारली नव्हती. इट टच्ड हर हार्ट, तिच्या हृदयाला ही गोष्ट लागली. गेट अप, सेड द टीचर. इट वॉज नॉट अ कमांड बट जस्ट अ फ्रेंडली सजेशन. भोली गॉट अप, तर उठ बाळा असं टीचर भोलीला म्हणाली. तर त्यांनी भोलीला आज्ञा दिली नव्हती बट इट वॉज अ फ्रेंडली सजेशन. तर त्या स्नेहपूर्वक भोलीला म्हणत होत्या की भोली उठ, नाव टेल मी युअर नेम, आता मला तुझं नाव सांग. त्यावर स्वेट ब्रोक आउट ओव्हर हर होल बॉडी बट हर स्टॅमरिंग टंग अगेन डिस्ग्रेस हर. तर तिच्या संपूर्ण शरीरावरती भरभरून घाम आला आणि तिला असं वाटलं की आपली जी काही अडखळणारी मध्ये मध्ये ब्रेक घेणारी जीप आता परत आपल्याला धोका देणार आहे. डिस्ग्रेस करणं म्हणजे काय, तर परत आपला पाणउतारा ती करायला लावणार आहे. फॉर अ सेक म्हणजे काही सेकंदाकरिता, काही क्षणाकरिता, ऑफ दिस काइंड वुमन, तर या दयाळू वुमन कडे बघून शी तिनं ठरवलं, शी डिसाइडेड टू मेक अन एफर्ट, आणखी एक प्रयत्न करण्याचं ठरवलं. शी हॅड सच अ सूदिंग वॉइस, शी वुड नॉट लाफ ऍट हर. ती बोली मनातल्या मनात विचार करू लागली की एवढा सुखदायक आवाज या टीचरचा आहे तर ती माझ्यावरती का बरं हसेल, मी आणखी एक प्रयत्न निश्चितपणे करेल. मग बोली म्हणायला लागली भ भ भो भो, शी बिगॅन टू स्टॅमर. ती परत असं म्हणत अडखळायला लागली. वेल डन द टीचर एनकरेज हर, कम ऑन नाव द फुल नेम. खूप छान पद्धतीनं करतेस तू बोली, ठीक आहे. तर टीचरने तिला प्रोत्साहन दिलं आणि चल आता तुझं पूर्ण नाव सांग बर. मग भोली म्हणायला लागली भ भ भो भोली. ऍट लास्ट शी वॉज एबल टू से इट अँड फेल्ट रिलीव्ड ॲज इफ इट वॉज अ ग्रेट अचीवमेंट. तर भोली शेवटी खूप छान पद्धतीनं तिचं नाव सांगितलं आणि तिनं त्या ठिकाणी नाव सांगून सुटकेचा निश्वास घेतला आणि तिला असं वाटलं की तिनं खूप मोठी अचीवमेंट केलेली आहे, तिनं खूप काहीतरी मिळवलेलं आहे. वेल डन द टीचर पॅटेड हर अफेक्शनली अँड सेड पुट द फिअर आउट ऑफ युअर हर्ट अँड यू विल बी एबल टू स्पीक लाईक एव्हरी वन एल्स. तर खूप छान प्रयत्न केला असतो. शिक्षिकेनं तिच्या पाठीवरती प्रेमानं कौतुकाची थाप दिली आणि तिला सांगितलं की तुझं जे काही भीती आहे तर ती तुझ्या शरीरातून तुझ्या हृदयातून बाहेर काढून टाक, कारण तू सुद्धा लवकरच काही दिवसांमध्ये इतरांसारखी बोलायला लागणार आहेस. भोली लुक्ड अप इफ टू आस्क रिअली. भोली टीचरकडे वरे बघत वरच्या दिशेने बघत होती. तिला असं विचारायचं होतं बहुधा की खरंच मी इतरांसारखी इतक्या छान पद्धतीने बोलू शकणार आहे का. येस येस इट विल बी व्हेरी इझी, यू जस्ट कम टू स्कूल एव्हरी डे, विल यू कम. शिक्षिका म्हणा त्या तिच्याकडे बघून भोलीकडे बघून त्यांनी उत्तर दिलं हो हो अर्थातच तू हे खूप सोपं आहे आणि तू इतरांप्रमाणे बोलायला शिकणार आहे, पण त्यासाठी तुला एक काम करावं लागणार आहे, तुला दररोज शाळेला यावं लागणार आहे, तू येणार आहे का. भोली नॉडेड. नॉड करणं म्हणजे काय, तर भोलीनं मान हलवलं. डोंट से इट अलाव, नाही मान हलवू नको तर तू मोठ्यानं सांग असं टीचर तिला म्हणाल्या. भोली म्हणाली ये ये यस अँड भोली हरसेल्फ वॉज अस्टॉनिश्ड दॅट शी हॅड बीन एबल टू से इट. आणि भोलीला स्वतःच आश्चर्य वाटलं कारण ती यस म्हणू शकली, ती बोलू शकली. डिडंट आय टेल यू नॉट टेक अप दिस बुक. तर ठीक आहे,
आता हे पुस्तक घे. द बुक वॉज फुल ऑफ नाईस पिक्चर्स अँड द पिक्चर्स वेर इन कलर डॉग कॅट गोट हाऊस पॅरट टायगर अँड अ काऊ जस्ट लाईक लक्ष्मी. तर बघा, शिक्षिकेने तिला टीचरना एक पुस्तक दिलं. त्या पुस्तकामध्ये खूप रंगीबेरंगी प्राणी होते. गाय होती, शेळी होती, त्याचप्रमाणे घोडा होता, घर होतं, कुत्रा होता, आणि त्या पिक्चर खाली मोठ्या मोठ्या काळ्या अक्षरामध्ये काहीतरी नाव सुद्धा लिहिलेलं होतं. इन अ मंथ यू विल बी एबल टू रीड दिस बुक, देन आय विल गिव्ह यू अ बिगर बुक, देन अ स्टील बिगर वन. तर शिक्षिका टीचर तिला म्हणाल्या की या महिन्याच्या शेवटपर्यंत तू हे पुस्तक वाचू शकशील, हे पुस्तक तू संपवून टाकशील सुद्धा, आणि यानंतर मी तुला त्याच्यापेक्षा मोठं परत त्याच्यापेक्षा मोठी पुस्तक देत जाईल. इन टाइम यू विल बी मोर लर्न दॅन एनी वन एल्स इन द विलेज, आणि तू आपल्या गावामध्ये इतरांपेक्षा खूप जास्त शिकलेली त्या ठिकाणी असशील. देन नो वन विल एव्हर बी एबल टू लाफ ॲट यू, आणि कोण सुद्धा तुझ्यावरती हसू शकणार नाही, कारण तू इतरांपेक्षा जास्त शिकलेली असणार. पीपल विल लिसन टू यू अँड रेस्पेक्ट यू. यू विल बी एबल टू स्पीक विदाउट द स्लाइटेस्ट स्टॅमर अंडरस्टँड. तर लोक तुझ्यावरती हसणार नाहीत, उलट ते तुला मान सन्मान देतील आणि लोक तुझं ऐकून घेतील. आणि त्याचबरोबर तू आता जेवढ्या पद्धतीनं स्टॅमर करते, जेवढ्या अडखळतेस, तेवढं क्वचित सुद्धा तू आता अडखळणार नाही. समजलं का तुला? नाव गो होम अँड कम बॅक अर्ली टुमॉरो मॉर्निंग. तर घरी जा आणि उद्या परत सकाळी लवकर ये. होली फेल्ड ॲज इफ सडनली ऑल द बेल्स इन द विलेज टेम्पल वर रिंगिंग अँड द ट्रीज इन फ्रंट ऑफ द स्कूल हाऊस हॅड ब्लॉसम इन टू अ बिग रेड फ्लावर्स. Her heart was throbbing with a new hope and a new life. तर बघा, होलीला अचानकपणे असं वाटलं की आपल्या गावामध्ये असणारं जे काही मंदिर आहे, तर त्या मंदिरातल्या सर्व घंटा वाजतात. आपल्या घरापुढे, आपल्या शाळेपुढे असणारे जे काही झाड आहेत, त्याच्यावरती खूप सुंदर सुंदर रंगबेरंगी फुलांचा बहार आलेला आहे. आणि अशा पद्धतीनं होलीचं हृदय धडधडत होतं आणि तिच्या नवीन आयुष्याला या ठिकाणी सुरुवात झाली होती. तर फ्रेंड्स, या ठिकाणी आपला जो काही या चॅप्टरचा पार्ट फर्स्ट होता तो संपतो. आपण आता पार्ट सेकंड कडे वळूया. यामध्ये बघा, जो काही पार्ट सेकंड आहे यामध्ये दस द इयर्स पास्ट अशाच पद्धतीने वर्ष जात गेले. द विलेज बिकम अ स्मॉल टाउन, जे काही खेडेगाव होतं तर ते छोटस शहर बनलं. द लिटल प्रायमरी स्कूल बिकम हायस्कूल, जी काही छोटीशी प्राथमिक शाळा होती ती आता हायस्कूल झाली होती. There were now cinema under a tin shed and a cotton ginning mill. तर त्या ठिकाणी त्यांच्या गावामध्ये एका पत्र्याच्या शेड खाली सिनेमा दाखवला जायचा. त्याचप्रमाणे कॉटन गिनिंग मिल होती, म्हणजे कापसामध्ये असणारी जी काही रुई असते, म्हणजे ज्याला आपल्याकडे सरकी म्हटलं जातं, तर ती सरकी सेपरेट करण्याची मशीन असते, ज्याला गिनिंग मशीन म्हणून ओळखलं जातं, ती सुद्धा त्याच्याकडे त्यांच्या गावामध्ये आली होती. द मेल ट्रेन बिगन टू स्टॉप ॲट द रेल्वे स्टेशन, जी काही माल वाहू रेल्वे होती तर ते सुद्धा त्यांच्या गावाच्या स्टेशनवरती आज आता थांबत होती. वन नाईट आफ्टर डिनर रामू सेड टू हिज वाईफ, देन शाल आय ॲक्सेप्ट विशंबर्स प्रपोजल. एके दिवशी रात्री रामलाल त्याच्या बायकोला, त्याच्या पत्नीला म्हणाला की विशंबरचा जे काही प्रस्ताव आहे तो मी मान्य करायला हवा का? त्यावर ती त्याच्या पत्नीने उत्तर दिलं, यस सर्टनली हिज वाईफ सेड, का नाही, तुम्ही करणार आहात ते निश्चितपणे प्रस्ताव मान्य. हुली विल बी लकी टू गेट सच अ वेल टू डू ब्राईड ग्रूम, अ बिग शॉप, अ हाऊस ऑफ हिज ओन अँड आय हिअर सेव्हरल थाउजंड इन द बँक, फॉर एव्हर ही इज नॉट आस्किंग फॉर एनी डाउरी. तर बघा, त्यावरती जे काही रामलाल आहे त्यांची पत्नी आणि त्याचबरोबर मुलीची आई म्हणते की का नाही, अर्थातच उलट आपली मुली खूप सुदैवी ठरणार आहे, कारण तिला असा नवरा मुलगा मिळतोय. चांगलं मोठं दुकान आहे त्यांचं, चांगलं घर आहे, आणि मी तर असं ऐकले की त्यांच्याकडे बँकेमध्ये खूप सारे पैसे आहेत, आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ते आपल्याकडून हुंडा मागत नाहीये. पुढे बघा, दॅट्स राईट बट ही इज नॉट सो यंग, यू नो ऑलमोस्ट ऍट द सेम एज आय ॲम, अँड ही ऑल्सो लिव्स, मोर एव्हर द चिल्ड्रन फ्रॉम हिज फर्स्ट वाईफ आर क्विट ग्रोन अप. ते बरोबर आहे सगळं, पण तो खूप तरुण नाहीये, तो जवळपास माझ्या वयाचा आहे, आणि तो थोडासा लिम्स आहे. लिम्स म्हणजे काय? तर तो थोडासा लंगडत लंगडत सुद्धा चालतो, आणि त्याच्या पहिल्या पत्नीकडून त्याचे असलेले जे काही मुलं आहेत ती सुद्धा बरीच मोठी झालेली आहे. त्यावर मुलीची आई म्हणते, तो
व्हॉट मॅटर, मी काय म्हणते बघा, सो व्हॉट डज इट मॅटर, हिज वाईफ रिप्लाय, 45 और 50, इट इज नो ग्रेट एज फॉर अ मॅन, वी आर लकी दॅट ही इज फ्रॉम अनदर विलेज अँड डज नॉट नो अबाउट हर पोक मार्क्स अँड हर लॅक ऑफ सेन्स, इफ ही वॉन्ट ऍक्सेप्ट दिस प्रपोजल, इफ वी डोंट ऍक्सेप्ट दिस प्रपोजल, शी मे रिमेन अनमॅरिड ऑल हर लाईफ. मग काय फरक पडतो, पुरुषांचं जे काही वय आहे किंवा एखादा एखाद्या व्यक्तीचं वय 45-50 इतकं चालतंच की, म्हणजे मुलीचं लग्न ज्या व्यक्तीसोबत होणार होतं त्या व्यक्तीचं वय जवळपास 45-50 या दरम्यानचं होतं. तर उलट ते काय, आपण सुदैवी आहोत किंवा आपण लकी आहोत असं म्हणायला हवं, कारण तो दुसऱ्या गावातून आहे आणि तिला त्याला आपल्या बोलूच्या शरीरावर असणारे जे काही वण आहेत किंवा तिचा जो काही डमनेस आहे, म्हणजेच काय ती ज्या पद्धतीनं बंद आहे, तर या गोष्टी त्यांना त्या व्यक्तीला ठाऊक नाहीये. आणि आपण जर हा प्रस्ताव स्वीकारला नाही तर कदाचित आपली भोरी आयुष्यभर बिना लग्नाचीच राहील. यस बट आय वॉन्डर व्हॉट बोली विल से, ठीक आहे तुझं, पण मला तर हे समजत नाही की बोली काय म्हणेल, असं रामलाल म्हणतो. पुढे बघा, व्हॉट विल दॅट विटलेस वन से, शी इज लाईक अ डम काऊ, ती मूर्ख मुलगी काय म्हणणार आहे, ती एका मंद गाईसारखी आहे. मे बी यू आर राईट, मटर्ड रामलाल. रामलाल कुठून उठला, तुझं ठीक असेल कदाचित. इन द अदर कॉर्नर ऑफ कोर्ट यार्ड, भोली ले अवेक ऑन हर कॉट अँड लिसन टू हर पॅरेंट्स विस्पर्ड कन्व्हर्सेशन. त्याच अंगणामध्ये एका कोपऱ्यामध्ये कॉटवरती भोली झोपलेली होती किंवा ती झोपेत कदाचित नाटक करत असावी आणि तिने तिच्या पालकांमध्ये होत असलेली ही गुजबूज व्यवस्थित पद्धतीनं ऐकली होती. After that, Vishambarnath was a well-to-do grocer. He came with a big party of friends and relations with him for the wedding. तर विशंबरनाथ एक चांगला मोठा किराणा दुकानाचा व्यापारी होता. तर तो लग्न करण्यासाठी त्याच्या बऱ्याचशा नातेवाईकांसोबत बऱ्याचशा मित्रमंडळीसोबत आला होता. A brass band playing a popular tune from an Indian film headed the procession with a ब्राइडग्रूम रायडिंग अ डेकोरेटेड हॉर्स. तर त्याच्यासोबत एक ब्रास बँड होता, म्हणजे पूर्वीच्या काळी जे काही बाजा आहे तो लावला जायचा. तर त्या ठिकाणी त्याच्यासोबत बाजेवाले लोक होते, त्याप्रमाणेच त्याच्यावरती त्या प्रसंगाला शोभून असं एखाद्या चित्रपटाचं गाणं वाजवलं जात होतं. आणि जो काही विशंबर आहे तर तो सजवलेल्या घोड्यावरती बसून येत होता, कारण तो ब्राइडग्रूम होता, म्हणजे अर्थातच नवरदेव होता. रामलाल वॉज ओव्हर एन्जॉय टू सी सच पॉम्प अँड स्प्लेंडर. रामलालला खूप आनंद होत होता, कारण इतक्या थाटामाटामध्ये इतक्या वैभवशाली पद्धतीने त्याच्या मुलीचं लग्न होणार होतं. ही हॅड नेव्हर ड्रीम दॅट हिज फोर्थ डॉटर वुड हॅव सच अ ग्रँड वेडिंग. त्यानं कधी स्वप्न सुद्धा बघितलं नव्हतं की त्याच्या या चौथ्या मुलीचं, म्हणजे अर्थातच मुलीचं लग्न इतक्या भव्यतेनं इतक्या थाटामाटात होईल. Bholi's elder sister who had came for the occasion were envious of her love. Bholi'ची जी काही मोठी बहीण होती ती सुद्धा या प्रसंगी या लग्नासाठी आली होती, तर तिला या Bholi'च्या नशिबाची, Bholi'च्या या सुखाची मस्तर वाटत होती. envious म्हणजे काय तर मस्तर वाटत होती, हेवा वाटत होता. When the auspicious moment came, the priest said, bring the bride. तर जेव्हा auspicious म्हणजेच काय शुभ घडी आली, लग्नाची मुहूर्ताची वेळ आली, त्यावेळेला जो काही पुजारी होता तो म्हणाला की मुलीला घेऊन या, नवऱ्या मुलीला घेऊन या. भोली क्लॅड इन अ रेड सिल्कन ब्राइडल ड्रेस वॉज लेड टू ब्राइड्स प्लेस नियर द स्केट फायर. त्या ठिकाणी होम करण्यात आला होता, यज्ञ करण्यात आला होता. त्या ठिकाणी नवऱ्या मुलीची जी काही जागा होती त्या ठिकाणी भोली येऊन थांबली आणि ती एका चांगल्या रेशमी नवरीच्या वेशामध्ये होती. Garland the bride, one of his friends prompted Vishambarnath. विशंभरनाथला एका त्याच्या मित्रानं सूचित केलं की तुझ्या नवऱ्या मुलीला गार्लँड कर, म्हणजे तिच्या गळ्यामध्ये हार घाल, वरमाला घाल. द ब्राइडग्रूम लिफ्टेड द गार्लँड ऑफ येल्लो मारीगोल्ड्स. तर त्या विशंभरनाथच्या हातामध्ये पिवळ्या झेंडूच्या फुलापासून बनलेली वरमाला देण्यात आली. अ वुमन स्लिप्ड बॅक द सिल्कन वेल फ्रॉम द ब्राइड्स फेस. आणि अचानकपणे काय झालं तर एका स्त्रीनं भोलीच्या चेहऱ्यावर असणारा जो काही काय होता व्हेल होता, म्हणजेच काय तर घुंगट होता किंवा पदर होता, तर तो मागे सरकला गेला.
विश्वंभर टूक अ क्विक ग्लान्स आणि विश्वंभरची सहज नजर मुलीवरती गेली. द गार्लंड रिमेन पॉइज्ड इन हिज हँड आणि त्याच्या हातामध्ये असणारी जी काही वरमाला होती ती तसंच समतोल राखत राहिली होती. तशाच पद्धतीने त्या ठिकाणी तो स्तब्ध झाला होता. द ब्राइड स्लोली पुल डाऊन द वेल ओव्हर हर फेस आणि नवरीनं म्हणजेच आपल्या भोलीनं हळवार पद्धतीने तिचा जो काही पदर होता किंवा घोंगट होता तो चेहऱ्यावरती परत घेतला. हॅव यू सीन हर सेड विश्वंभर टू द फ्रेंड नेक्स्ट टू हिम शी हॅज पॉक मार्क्स ऑन हर फेस. विश्वंभर त्याच्या बाजूला असलेल्या मित्राला म्हणाला बघितलंस का तू या नवरीच्या चेहऱ्यावरती खूप सारे वण आहेत. मग यावर त्याच्या मित्राने उत्तर दिलं सो व्हॉट यू आर नॉट यंग आयदर. मग काय झालं तू तर कुठे तरुण आहेस. मे बी बट इफ आय एम नॉट आय एम टू मॅरी हर हर फादर मस्ट गिव मी 5000 रुपीज. कदाचित तुझं म्हणणं बरोबर आहे पण मला ह्या मुलीचं जर लग्न माझ्याशी होत असेल या नवऱ्या मुलीचं जर माझ्याशी लग्न होत असेल तर तिच्या वडिलांनी मला 5000 रुपये द्यायला हवे. रामलाल वेंट अँड प्लेस्ड हिज टर्बन हिज ऑनर ऍट विश्वंभर्स फीट. डू नॉट ह्युमिलेट मी सो टेक 2000 रुपीज. तर रामलाल काय केला तर विश्वंभरकडे गेला आणि त्याची जी काही पगडी होती तर त्याच्या पायावरती ठेवत तो म्हणाला की प्लीज मला ह्युमिलेट करू नका. ह्युमिलेट म्हणजेच काय तर मला लाज वाटेल किंवा समाजामध्ये माझी मान खाली पडेल असं माझ्याशी वागू नका. 2000 रुपये घ्या आणि मुलीसोबत लग्न करा. त्यावर विश्वंभर म्हणाला नो. काय म्हणाला बघा नो 5000 और वी गो बॅक कीप युअर डॉटर. एकतर 5000 रुपये द्या नाहीतर तुमच्या मुली तुमच्याकडे ठेवून घ्या आम्ही परत जाऊ असं विश्वंभर म्हणाला. बी अ लिटल कन्सिडरेट प्लीज इफ यू गो बॅक आय कॅन नेव्हर शो माय फेस इन द विलेज. कृपा करून माझ्यासोबत थोडस समन्वय साधा. जर तुम्ही अशा पद्धतीने परत गेलात तर मी माझ्या गावामध्ये तोंड दाखवण्याच्या सुद्धा लायकीचा राहणार नाही असं रामलाल म्हणाला. देन आउट विथ 5000. ठीक आहे मग 5000 द्या मी लग्न करतो असं विश्वंभर म्हणाला. Tears streaming down his face, Ramlal went in, opened the safe and counted out the notes. He placed the bundle at the bridegroom's feet. तर रामलालच्या डोळ्यातून पाणी ओळखळत होतं. तो घरामध्ये गेला त्याच्या तिजोरीमध्ये त्याने नोटा काढल्या ते पैसे मोजले आणि तो मोजून त्या नवऱ्या मुलाच्या म्हणजे अर्थातच विश्वंभरच्या पायावरती त्याने ठेवून दिले. On Bishambar's greedy face appeared a triumphant smile. He had grumbled and owned. You mean the garland, he announced. तर विश्वंभरच्या चेहऱ्यावरती एक विजय मिळवल्याची खुन्नसी अशी हास्य होत आणि तो त्याला असं वाटत होतं की त्याने ही जी काही गॅम्बलिंग होती म्हणजे हा जो काही वाद होता किंवा हा जो काही एक प्रकारचा होणारा वादविवाद होता तो त्याने जिंकलाय आणि तो म्हणाला की मला वरमाला द्या. आफ्टर दॅट वन्स अगेन द वेल वॉज स्लिप्ड बॅक फ्रॉम द ब्राइड फेस. आता परत आणखी एकदा काय झालं तर नवऱ्या मुलीच्या डोक्यावरून पदर खाली सरकला अँड पण आता काय झालं दिस टाइम हर आईज वर नॉट डाऊन कास्ट. या वेळेला तिचे डोळे मात्र खालच्या बाजूला नव्हते. शी वॉज लुकिंग अप लुकिंग स्ट्रेट ऍट हर प्रॉस्पेक्टिव्ह हजबंड. ती पुढे बघत होती आणि तिच्या होणाऱ्या भावी नवऱ्याकडे बघत होती. अँड इन हर आईज देअर वॉज नायदर अँगर नॉर हेट ओनली कोल्ड कॉन्टेम्प्ट. तिच्या डोळ्यामध्ये राग नव्हता मत्सर नव्हता फक्त त्याच्या डोळ्यामध्ये होतं ते म्हणजे काय कॉन्टेम्प्ट म्हणजे हॅटर्ड म्हणजेच काय तर त्या व्यक्तीबद्दल खूप सारा तिरस्कार. विश्वंभर रेज द गार्लँड टू प्लेस इट अराउंड द ब्राइड्स नेक बट बिफोर ही कुड डू सो मुलीज हँड स्ट्रक आउट लाईक अ स्ट्रिक ऑफ लाइटनिंग अँड गार्लँड वॉज फ्लंग इन टू द फायर. शी गॉट अप अँड फ्लिव अवे द वेल. विश्वंभरनं वरमाला मुलीच्या गळ्यामध्ये घालणार त्याच वेळेला मुलीनं तिच्याचे हात धरले ती वरमाला घेऊन तिने ती आगीमध्ये फेकून दिली आणि तिने तिच्या चेहऱ्यावर असणारा जो काही वेल होता म्हणजे घोंगट होता तो काढून टाकला. पिताजी सेड भोली इन अ क्लिअर लाऊड व्हॉइस. हर फादर मदर सिस्टर ब्रदर्स रिलेशन्स अँड नेबर्स वेड स्टार्टल्ड टू हर स्पीक विदाउट इवन द स्लाइटेस्ट स्टॅमर. तर भोलीनं पिताजी असं स्पष्ट बोललं हे ऐकून तिच्या आई वडील जे काही भाऊ बहीण असतील नातेवाईक असतील शेजारी असतील त्यांना खूप आश्चर्य वाटलं कारण ती थोडी सुद्धा न चाचरता काय झाली न चाचरता ती
पिताजी असे बोललेले होते. पिताजी टेक बॅक युअर मनी, आय एम नॉट गोइंग टू मॅरी दिस मॅन, भोली म्हणाली की तुम्ही या व्यक्तीकडून आपले पैसे घ्या आणि मी याच्याशी लग्न करणार नाही. रामलाल वॉज थंडरस्ट्रक. द गेस्ट बिगॅन टू विस्पर, सो शेमलेस, सो अगली अँड सो शेमलेस. रामलाल थंडरस्ट्रक झाला, रामलाल स्तब्ध झाला. जे काही पाहुणे होते ते बोलायला लागले, ते कुजबुजायला लागले की ते लाजीरवाणी आहे ही मुलगी, एकतर कुरूप आहे आणि कुरूप असून सुद्धा निर्लज्ज सुद्धा आहे. भोली, आर यू क्रेझी, शाउटेड रामलाल. यू वॉन्ट टू डिस्ग्रेस युअर फॅमिली, हॅव सम रिगार्ड फॉर अवर इज्जत. तर त्यावर रामलाल चिरकला की ओरडला की भोली मूर्ख आहेस का तू, वेडी झाली आहेस का, तर आपल्या फॅमिलीचा डिस्ग्रेस होईल, आपल्या फॅमिलीचा अपमान होईल, असं काहीतरी करू नको, आपल्या इज्जतीचा थोडा तरी विचार कर. फॉर द सेक ऑफ युअर इज्जत, सेड भोली, आय वॉज विलिंग टू मॅरी दिस लेम ओल्ड मॅन, बट आय विल नॉट हॅव सच अ मेन ग्रीडी अँड कॉन्टेम्पिटेबल कोवर्ड ॲज माय हजबंड. आय वॉन्ट. तर तुमच्या इज्जतीचा विचार करून, तुमच्या मानाचा विचार करूनच मी या म्हाताऱ्या लुळ्या पंगळ्या माणसासोबत लग्न करायला तयार झाले होते. पण आता मी अशा या स्वार्थी हवऱ्या, कॉन्टेम्पटेबल म्हणजे काय तर तिरस्कारायोग्य असणाऱ्या आणि भित्र्या या व्यक्तीबद्दल, या व्यक्तीसोबत माझा नवरा म्हणून मी याला स्वीकारणार नाही, याच्यासोबत मी लग्न करणार नाही आणि कदापिच करणार नाही. What a shameless girl, we all thought she was a harmless dumb cow. मग तिथे त्यांच्यापैकी असणाऱ्याच एका ओल्ड मनन म्हणलं की किती निर्लज्ज मुलगी आहे, आपण हिला साधी मुळी गाय समजत होतो. भोली टर्न वायलंटली ऑन द ओल्ड वुमन. यस आंटी, यू आर राईट, यू आर ऑल थॉट आय वॉज अ डम्प ड्रॅगन कायमू, दॅट्स वाय यू वॉन्टेड टू हँड मी ओव्हर दिस हर्डलेस क्रिएचर. But now the dumb cow, the stammering fool is speaking. Do you want to hear more? तर भोली ज्या व्यक्तीने, ज्या ओल्ड वुमन तिला निर्लज्ज म्हणलं होतं, तिच्याकडे अगदी आक्रमकपणे वळाली आणि म्हणाली, बरोबर आहे काकू तुमचं, अगदी बरोबर विचार केलात तुम्ही. मी काय विचार केलात की मी एक मूर्ख गाय आहे, गरीब आहे, बिचारी आहे, भुडी भाबडी आहे, आणि म्हणूनच तुम्ही अशा या निर्दयी प्राण्याकडे मला सोपवत होतात. आणि आता मी अडखळणारी, शेम बोलणारी गाय नाहीये, तर मी एक कॉन्फिडेंट व्यक्ती आहे आणि तुम्हाला आणखी खूप काही ऐकायचं आहे का? विशंभरनाथ द ग्रोसर स्टार्टेड टू गो बॅक विथ हिज पार्टी. विशंभरनाथ जो की भोलीचा होणारा नवरा होता, तर त्याचा झालेला असा अपमान बघून तो परत जायला निघाला. द कन्फ्युज बँड्समॅन थॉट दिस वॉज द एंड ऑफ द सेरेमनी अँड स्ट्रक अप अ क्लोजिंग सॉन्ग. तर जे काही बाजेवाले होते त्यांना असं वाटलं की इथे कार्यक्रम संपला आणि ते गोंधळात पडून त्यांनी कार्यक्रम संपायला जे काही गाणं सूचित होतं किंवा त्या ठिकाणी त्या परिस्थितीला जुळणारं गाणं त्यांनी वाजवलं सुद्धा. रामलाल स्टूड रूटेड टू द ग्राउंड, हिज हेड बोर्ड लो विथ द वेट ऑफ ग्रीफ अँड शेम. रामलाल स्तब्धपणे त्या ठिकाणी जमिनीवरती थांबला होता, त्याचं डोकं शर्मेनं, लाजेनं खाली गेलं होतं. द फ्लेम्स ऑफ द स्केर्ड फायर स्लोली डाइड डाऊन. तर जे काही यज्ञाची आग होती ती हळूहळू विझली गेली. एव्हरीवन वॉज गोन, सर्वजण गेलं. रामलाल टर्न टू भोली अँड सेड, बट वॉट अबाउट यू, नो वन विल एव्हर मॅरी यू नाव, वॉट शॅल वी डू विथ यू. ठीक आहे, सगळं जे झालं ते झालं भोली, पण आता तुझं काय, तुझ्याशी कोण लग्न करणार आणि आम्ही तुला आयुष्यभर असंच ठेवून घेणार आहोत का? मग बघा. अँड सुलेखा सेड इन अ व्हॉइस दॅट वॉज काम अँड स्टेडी, डोंट यू वरी पिताजी, इन युअर ओल्ड एज आय विल सर्व यू अँड मदर अँड आय विल टीच इन द सेम स्कूल वेअर आय लर्न सो मच, इजंट दॅट राईट मॅम? तर पिताजी तुम्ही काळजी करू नका, तुमच्या वयोवृद्ध वयामध्ये मी तुमच्याकडे येणारे, तुमची काळजी घेणारे आणि ज्या शाळेकडून मी खूप काही शिकले तर त्या शाळेमध्ये मी शिक्षिका म्हणून शिकवायला जाणार आहे, बरोबर आहे का मॅडम? असं म्हणत ती तिच्या मॅडमकडे वळाली, त्या टीचरकडे वळाली. द टीचर हॅड ऑल अलॉंग स्टूड इन अ कॉर्नर वॉचिंग द ड्रामा. यस भोली, ऑफकोर्स, शी रिप्लाइड, अँड इन हर स्माइलिंग आईज वॉज द लाईट ऑफ अ डीप सॅटिस्फॅक्शन दॅट अन आर्टिस्ट फील्स वेन कॉन्टेम्पलेटिंग द कम्प्लिशन ऑफ हर मास्टरपीस के ए अब्बास. तर अर्थातच तू शिकवणार आहेस भोली, असं तिची टीचर तिला म्हणाली.
आणि त्या टीचरच्या डोळ्यामध्ये एक चमक होती जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःची एक कलाकृती बनवतो, एक मूर्ती घडवतो आणि ते ती मूर्ती जेव्हा कम्प्लीट होते, पूर्णत्वास येते, त्याचा जो काही आनंद होता तो त्या मुलीच्या टीचरच्या चेहऱ्यामध्ये दिसून येतात. आणि या बघा, या ठिकाणी या चॅप्टर मधून आपल्याला बरेचसे मेसेजेस मिळतात. समाजामध्ये असणारे बरेचशा वाईट रूढी परंपरा याच्यावरती सुद्धा यातून प्रश्न उठवले गेलेले आहेत. आता बघा, मुलीचं लग्न ज्या व्यक्तीसोबत होणार होतं ती व्यक्ती जवळपास 50 वर्षाची होती आणि आपली बिचारी मुली 16-17 वर्षाची. मग यातून काय प्रतीत होतं? तर पूर्वी बाल जरट विवाह नावाची पद्धत होती, प्रथा होती, त्यावरती हा प्ररोध होता किंवा त्याच्यावरती हा प्रतिकार होता. त्याप्रमाणेच डावरी म्हणजे हुंडाबंदी आपल्याकडे आहे, भारतामध्ये सर्वत्रच आहे. तर या हुंडाबंदी, हुंडा घेण्याच्या आणि देण्याच्या प्रथेवरती सुद्धा यावरून बोट दाखवण्यात आलेलं. त्याप्रमाणेच आपली जी काही एक्सटर्नल ब्युटी आहे, तर आपण काय करतो, तर एक्सटर्नल जी काही ब्युटी आहे तिच्याकडे फॅसिनेट होतो. तर एक्सटर्नल ब्युटीपेक्षा आपली इनर ब्युटी महत्वाची असते हे सुद्धा यातून आपल्याला समजलं. इथे हा आपला चॅप्टर संपतो, बट या चॅप्टर मध्ये असणारे जे काही हार्ड वर्ड्स आहेत ते सुद्धा आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तो देअर आर नंबर ऑफ वर्ड्स. आता यामध्ये पार्ट फर्स्ट मध्ये असणारे शब्द बघा सुरुवातीला. सिम्पलटन म्हणजे साधेपणा, गोळी बावळी. डिसफिगर्ड म्हणजे विकृत. पोक मार्स म्हणजे वण. स्टॅमर्ड म्हणजे तोत्र बोलणं, अडखळणं. विमिक्त म्हणजे नकल करणं. प्रॉस्परस म्हणजे समृद्ध. रेव्हेन्यू म्हणजे महसूल. कन्सल्टेड म्हणजे सल्लामसलत करणं. टेरर म्हणजे भीती. ग्रीप म्हणजे पकड. पार्टेड म्हणजे गुंतागुंत झालेले. लाडन म्हणजे भरलेले. स्पॅटेड म्हणजे बैठे. टॅमर म्हणजे चाचरणं. इन अ हेल्पलेस फ्लड म्हणजे असह्य आश्रू. क्लिअर म्हणजे घाईनं बाहेर पडणं. सुदिंग म्हणजे सुखदायक. आणि ब्लॉस्ट म्हणजे फुललेलं बहरलेलं. आता पार्ट सेकंड मधले शब्द. गिनिंग म्हणजे कापूस. प्रोसेशन म्हणजे मिरवणूक. पॉम्प म्हणजे थाट. स्प्लेंडर म्हणजे वैभव. इनबियस म्हणजे मोस्तर. ऍस्पियस म्हणजे शुभ. क्लॅड म्हणजे वस्त्र परिधान करणं. प्रॉम्प्टेड म्हणजे सूचित करणं. पोइज्ड म्हणजे समतोल राखणं, त्याच ठिकाणी स्तब्ध होणं. वेल म्हणजे पडदा. ह्युमिलेट म्हणजे अपमानित करणं. डाऊनकास्ट म्हणजे खाली बघणं. प्रॉस्पेक्टिव्ह म्हणजे भावी. कॉन्टेम्प्ट म्हणजे द्वेष. आणि स्टार्टल म्हणजे चकित होणं. अशा पद्धतीने हा भुली नावाचा चॅप्टर या ठिकाणी संपतो. आय होप तुम्हाला हा चॅप्टर समजला असावा. तर या ओव्हरऑल चॅप्टर मध्ये तुम्हाला काही डाऊट्स असतील तर लगेच कमेंट करा, किंवा आपला जो काही ऑफिशियल नंबर आहे त्यावरती तुम्ही मॅसेजच्या स्वरूपात तुमच्या अडचणी विचारू शकता. अशाच पद्धतीने जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आहात तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा, त्या ठिकाणी ऑल करा, म्हणजेच तुम्हाला व्हिडिओच्या संदर्भातील सर्व नोटिफिकेशन मिळतील. अशाच पद्धतीनं आपले लाईव्ह लेक्चर्स अटेंड करण्यासाठी आपला जो काही ऑफिशियल सॉरी आपला जो काही सेकंड चॅनल आहे ज्याचं नाव आहे गुरुवर्या अकॅडमी लाईव्ह चॅनल, तर त्याला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा. विद्यार्थी मित्रांनो, आपले काही सोशल मीडिया अकाउंट्स आहेत आणि त्यांच्या लिंक्स तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील, त्याही ठिकाणी तुम्ही जॉईन होऊ शकता. अशाच पद्धतीने आता या चॅप्टरशी रिलेटेड इतर काही व्हिडिओज आहेत ते पाहण्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जावं लागेल. त्या ठिकाणी तुम्हाला इयत्ता 10वी सॉरी 10th स्टँडर्ड इंग्लिश सेमी अँड मराठी मीडियम या फोल्डरमध्ये सर्व व्हिडिओज मिळतील. तर ते पहा, त्यांचा व्यवस्थित पद्धतीने अभ्यास करा. लवकरच भेटू आपण पुढच्या सेशन्समध्ये. तोपर्यंत बाय गाईज, टेक केअर.